वर्ग तिसरा विषय मराठी पाठ मधमाशीने केली कमाल बालमित्रांनो आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर करूया सुरुवात प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते याचं उत्तर आहे सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत होती मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला याच उत्तर आहे मुंगीने शेतकऱ्याला विचारले की ते यंदा फुलांचा धंदा करणार का बघूया पुढील प्रश्न मुंगीला फूल का आवडले मुंगीला फूल आवडले कारण ते टपोरे व टवटवीत होते चिमणी खेळायला का निघून गेली उत्तर आहे बिया सोलायचा कंटाळा आला म्हणून चिमणी खेळायला निघून गेली बघूया पुढील प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे झाडांवर कोण राहत होते याच उत्तर आहे झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी कावळा आणि ही राहत होत्या पुढचा प्रश्न मुंगीने कोणाकोणाला बिया दिल्या दिल्याच उत्तर आहे मुंगीने मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळ्याला बिया दिल्या आता पाहूया पुढील प्रश्न प्रश्न तिसरा कोणी केले ते लिहा बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या हे कोणी केलं तर याचं उत्तर आहे कोकिळ बिया सोलल्या हे काम कोणी केलं चिमणी सगळ्या बिया खाल्ल्या हे कोणी केले खारुताई बिया टाकून दिल्या हे काम कोणी केलंय कावळा बिया रुजायला घातल्या आणि हे कोणी केलंय आता पाहूया पुढील प्रश्न प्रश्न चौथा कशासाठी ते लिहा मधमाशी सर्वांना बोलवत होती कशासाठी बोलवत होती उत्तर आहे बिया रुजत घालण्यासाठी मुंगेने बिया जपून ठेवल्या कशासाठी जपून ठेवल्या पुढच्या वर्षी खाण्यासाठी खारुताई शेंड्यावर गेली खारुताई झाडाच्या शेंड्यावर का गेली बिया लपवून ठेवण्यासाठी आता पाहूया पुढील प्रश्न कोण म्हणाले ते लिहा फुले तोडतो बिया वाळवतो कोण बर शेतकरी सगळ्या बिया जातील वाया असं कोण म्हणाल कावळा कशासाठी कशासाठी असं म्हणालय कावळा तरच मिळेल पोटाला घास हे वाक्य कोणी म्हटलंय मधमाशी आता पाहूया या पाठातील शब्दार्थ रुजत घालणे म्हणजेच जमिनीत बी लावणे कामाची कास धरणे म्हणजे काम करण्यास तयार होणे तर बालमित्रांनो हा संपूर्ण स्वाध्याय वहीमध्ये व्यवस्थित सोडवा आणि उजळणी करा धन्यवाद